ಕಾರ್ಮಿಕರನ್ನು ಬೀದಿಗೆ ತಳ್ಳಿದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಜೆಟ್ಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ ತಳ್ಳಿದ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಪರವಾಗಿರುವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಜೆಟ್ಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಪರವಾಗಿರುವ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಬಜೆಟ್ಗೆ ಹೇಳಿ ಧಿಕ್ಕಾರ बीजेपी सेंट्रल गवर्नमेंट ने 2023-24 का जो बजट प्रेजेंट किया है, ये बजट ऐसा है कि गरीब के घर का चूल्हा तो नहीं जलेगा। इसके लिए हमने आज यहाँ पे बजट जलाकर उसके खिलाफ एक धरना और एक प्रोटेस्ट किया। जिस तरीके से बजट में कटौती कर दी गई है, आप चाहे ग्रामीण उद्योग के मामले में, ग्रामीण रोजगार के मामले में, जो मनरेगा बजट था, मनरेगा बजट काटा गया है। और ये पिछले हर बजट से यही नीति चली हुई है कि ग्रामीण जो उद्योग खातरी मनरेगा स्कीम है उसका बजट काट दिया गया, रूरल डेवलपमेंट का बजट काट दिया गया, विद्यार्थियों का जो स्कॉलरशिप था वो बजट काट दिया गया, माइनॉरिटीज़ वेलफेयर स्कीम्स का बजट काट दिया गया, और जो दूसरे सेक्टर्स को लेके जो बजट्स होते हैं ये सारे बजट्स काट कर रईत को, किसानों को जो फर्टिलाइज़र के ऊपर सब्सिडी मिला करती थी वो काट दी गई, जो फूड सब्सिडी हुआ करती थी वो फूड सब्सिडी काट दी गई। मतलब ये है कि इस देश की जनता से जो टैक्स में पैसा वसूल कर रही है ये बीजेपी गवर्नमेंट, ये सिर्फ उद्योगपतियों के, कंपनियों के, अंबानी अडानी जैसे लोगों के तिजोरियों भरने के काम कर रही है। अब जिस हालत में आज देश आके खड़ा है, लोगों को खाने के जहाँ पे मुश्किलात हो रहे हैं, ऐसे वक्त में फूड सब्सिडी काटना, और जिस वक्त में देश का किसान फसल नुकसानों से परेशान है, ऐसे वक्त में फर्टिलाइज़र पे सब्सिडी काटना, ये साबित करता है, इट प्रूव्स कि ये बीजेपी गवर्नमेंट सिर्फ किसान विरोधी नहीं, विद्यार्थी विरोधी नहीं, जन विरोधी नहीं, ये सरासर देश विरोधी, देश गद्दार सरकार है। हम इसीलिए आज इस बजट को यहाँ पे जलाकर एहतजाज किए हैं कि ये बजट जितना कंडम किया जाए उतना कम है। जिस तरीके से मौजूदा बीजेपी नीतियाँ चली हैं, इसके ऊपर यही कहा जा सकता है, जो बीजेपी सरकार है, जो इसके प्रधान सेवक प्रधानमंत्री, जिन्होंने अब कहा था 2014 में कि उनके खून में व्यापार है, मेरे ब्लड में व्यापार है, मतलब ये कि जिस देश का राजा व्यापारी, वहाँ की जनता भिखारी। तो ये जो नीति लेके आके रखी है आज बीजेपी गवर्नमेंट, देश की जनता को भिखारी बना रही है और अपने उद्योगपति मित्रों को बड़े पैसे वाले बना रही है। मतलब ये कि पैसे वाले और पैसे वाले होते रहेंगे, गरीब और गरीब होता रहेगा। देश की कुल संपत्ति का लगभग 50% हिस्सा सिर्फ अदानी और अंबानी के पास है, बाकी की जनता गरीबी और भूखमरी के कगार पे है। इसलिए आज हमने इस यहाँ पे तिम्मापुरी सर्कल पर ये इस बजट को जलाकर अपना एहतजाज दर्ज किया है। कर्नाटका प्रांत रईत संघ, ऑल इंडिया एग्रीकल्चर वर्कर्स यूनियन और ऑल इंडिया यूनिवर्सिटी एम्प्लॉयज यूनियन, ये सारे लोगों ने मिलकर आज यहाँ पे बजट जलाकर एहतजाज किया। मैं कर्नाटका प्रांत रईत संघ से जावेद हुसैन, थैंक यू। देश के अन्न हकवा अन्नदाता विरोधी, ದುಡಿಯುವ ಜನರ ವಿರೋಧಿ, ಕಾರ್ಮಿಕ ವಿರೋಧಿ, ಮಹಿಳಾ ವಿರೋಧಿ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಜನರ ವಿರೋಧಿ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದರೆ ನಿರ್ಮಲಾ ಸೀತಾರಾಮ್ ಕೇಂದ್ರದ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ. ಆದರೆ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಆ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆಯಲ್ಲಿ ರೈತ ಪರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ರೈತರ ಪರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಕಾರ್ಮಿಕ ಪರವಾಗಿರ್ತ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಅಲ್ಲ, ಕಾರ್ಪೊರೇಟ್ ಮಲ್ಟಿನ್ಯಾಷನಲ್ ಕಂಪನಿಗಳಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಿದರೆ, ಮನ್ರೇಗಾ ಹಣ ಕಡಿತ ಮಾಡಿದರೆ, ಎಂ ಎಸ್ ಪಿ ಕಾನೂನನ್ನು ಜಾರಿ ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಎಂ ಎಸ್ ಪಿ ಬಗ್ಗೆ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ, ಸಾಲ ಮನ್ನಾ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ. ಆದರೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ತೊಗರಿಯ ನಾಡಿನಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ತೊಗರಿ ಬೋರ್ಡ್ ಬಲಪಡಿಸೋದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ, ತೊಗರಿ ಬೆಳೆಗಾರ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆಯಲ್ಲಿ ತಗೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ತುಂಬ ಖೇದಕರ ಸಂಗತಿಯಿದೆ. ಹಾಗಾಗಿರೋದ್ರಿಂದ ರೈತ ವಿರೋಧಿ ಈ ಬಜೆಟ್ ಮಂಡನೆ ಏನಿದೆ ಇದನ್ನು ಇವತ್ತು ಈ ಪ್ರತಿಯನ್ನು ಸುಟ್ಟು ಆಕ್ರೋಶವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಿದ್ವಿ, ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೀವಿ. ರೈತರ ಪರವಾದಂಥ ಬಜೆಟನ್ನು ಮಂಡನೆ ಮಾಡಬೇಕಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ರೈತ ಸಂಘ, ಅಖಿಲ ಭಾರತ ಕಿಸಾನ್ ಸಭಾ,
ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರಾಂತ ಕೃಷಿ ಕೂಲಿಕಾರ ಸಂಘ ಇಡೀ ದೇಶವ್ಯಾಪಿ ಇವತ್ತು ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನ್ನು ಹೇಳೋಕ್ಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ.